नमस्कार फ्रेंड्स, खूप खूप स्वागत आहे आपलं सगळ्यांचे माझ्या चॅनलवर इझी किचन क्लासमध्ये. आज आपण बटाट्याची कचोरी बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण येथे साहित्य घेतले आहे. मी उकडून बटाटे घेतले आहे, ते 2 ते 3 उकडून मी बटाटे घेतले. थोडेसे आपण याच्यामध्ये वाटाणेही टाकणार आहोत. आणि सगळ्यात अगोदर आपल्याला याचे पीठ लावायचं आहे. तर येथे मी या कपाने 3 कप मैदा घेतलेला आहे आणि मी या कपाने हा मोजून घेतलेला आहे. तर सगळ्यात अगोदर आपण याचं पीठ लावून याला 10 मिनिटाची रेस्ट करायला ठेवणार आहे. तर पीठ लावण्यासाठी येते सगळ्यात अगोदर चवीनुसार मीठ येथे मी टाकते आहे. तर आपल्याला चवीनुसार जसं पाहिजे तसं आपण अंदाजेच हे मीठ टाकायचं आहे. आणि याच्यामध्ये मी टाकते आहे 1 ते 2 चमचे ओवा. हा बा, मी ओवा टाकते आणि ओव्याला थोडंसं आपण क्रश करून टाकणार आहोत. तर अशा प्रकारे आपण याच्यामध्ये हा ओवा टाकणार आहोत. तर 1 ते 1.5 चमचाभर जितका मी येथे ओवा टाकलेला आहे. आणि आता आपण याचं पीठ लावून घेऊया. तर याच्यामध्ये आपल्याला मोहनसाठी तुम्ही तेल आणि तूप दोन्ही वापरू शकता. येथे मी तेल वापरते आहे. तर येथे मी 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे आणि आपण याच्यामध्ये तेल घालणार आहोत. आपल्याला तेल 3 ते 4 चमचेच घालावं लागणार आहे कारण त्यानेच आपली खुसखुशीत अशा कचोऱ्या तयार होतील. तर आता आपण हे पीठ हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेलामध्ये. तर फ्रेंड्स, येथे पाहू शकता की तेलाने आपल्या पिठाचा अगदी कलर चेंज झालेला आहे. तर आपण यामध्ये इतकंच तेल टाकणार आहोत आणि आपल्याला तेलाचं प्रमाण कसं माहिती होईल तर त्यासाठी आपण असं पीठ असं थोडंसं असं बांधून पाहायचं आहे. त्याचं असं जर गोळा तयार झाला तर हे तेलाचं एकदम प्रमाण आपण व्यवस्थित टाकलेलं आहे इतकं समजतं. तर आपण आता हे पीठ अगदी मळून घेऊया व्यवस्थित. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. पाणी मी नॉर्मलच घेतलेलं आहे, जसं आपल्या घरामध्ये अवेलेबल असेल तसंच. याला काही मी गरम वगैरे काही करून घेतलेलं नाही आहे. तर आपण असं थोडं थोडंसं पाणी मिळून याचं एक चांगला असा डो बनवून घेऊया. तर फ्रेंड्स, आता आपलं पीठ अगदी मळून झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी याची म्हणजे जास्त पातळ नाही आहे आणि जास्त घट्टही नाही आहे. तर आता आपण याला 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवूया. काही झाकण ठेवून याला साईडला ठेवून देऊया 1-15 मिनटांसाठी. ते हे चांगलं व्यवस्थित भिजून जाईल. तर याला मी साईडला ठेवते आहे. तर आपण आता याची स्टफिंग तयार करूया. तर बटाटे आणि वाटाणे याच्यासहित आपल्याला काही सुके मसालेही लागणार आहेत याच्यामध्ये. तर येथे एका मिक्सर भांड्यामध्ये मी 1 चमचाभर बडीशेप घेतली आहे. तर 1 चमचाभर जितकी मी बडीशेप घेतली आहे, 1 ते 1.5 चमचा घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण घेणार आहोत अख्खे धणे, ते पण आपण 1 चमचाभर इतके आणि थोडेसे वरती असे अख्खे धणे घेतलेले आहेत. याच्यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकणार आहोत अख्खं. त्याच्यामध्ये पण 1/2 चमचाभर जितकं मी इतकं जिरे घेतलेले आहेत. आणि आपण या मसाल्याला थोडंसं फिरून घेणार आहोत. खूप बारीक नाही करायचं आहे आपल्याला, अगदी जाडं भरड असं हे मिक्सर आपल्याला करायचं आहे. तर हे पहा फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण हे मिक्सचर आपलं वाटून घेतलेलं आहे आणि आपण आता ते साईडमध्ये काढून घेऊया. आणि अशा प्रकारे आपण ते साईडमध्ये काढून घेतलं की आपण त्याच्यामध्येच काही अजून सुके मसाले घालणार आहोत. जसं मी एकदम 1/2 चमचा म्हणजे एकदा अगदी 1/2 चमच्यापेक्षाही कमी मी येथे हळद घेतलेली आहे. थोडीशी घेणार आहोत लाल मिरची पावडर. तर ही ऑप्शनल आहे, येथे तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही वगळूही शकता. आपण याच्यामध्ये हिरवी मिरची घालणार आहोत. तर फ्रेंड्स, चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला थोडंसं सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जरूर करा. तर फ्रेंड्स, व्हिडिओला सुरू करूया. तर फ्रेंड्स, मी अशा प्रकारे आता एक गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि आपण तो गरम होण्यासाठी ठेवूया. त्यामध्ये आपण टाकूया 1 ते 2 चमचे तेल. ते तापलं की त्याच्यामध्ये आपण अगदी थोडीशी मोहरी घालूया. याच्यामध्ये आपण लसूणही घालू शकता फ्रेंड्स, जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच घाला. आणि त्यानंतर आपण थोडेसे घालूया हिंग. त्याच्यानंतर येथे मी वाटाणे धुवून ठेवलेले आहेत. वाटाणे घालून आपण थोडंसं याला शिजून घेऊया वाटाण्यांना तेलामध्ये. वाटाणे तेलामध्ये अगदी छान असे शिजले की आपल्याला घालायचे आहे हे आपले उकडून ठेवलेले बटाटे.
तर याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत। तर मी इथे थोडंच मीठ घालणार आहे कारण बटाटे उकडतानाही मी याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं, याने बटाट्याची फ्लेवर खूप छान येते। आणि याच्यामध्ये हे जे सुके मसाले आपण घेतले होते तेही आपण याच्यामध्ये अशा प्रकारे टाकून घेऊया। आणि आता मिक्सचरला अगदी व्यवस्थित आपण हलवून घेऊया। बटाट्यामध्ये मॉइश्चर अगदी म्हणजे सुकलं पाहिजे त्याच्यातलं जे पाणी आहे, तर त्यासाठी आपलं घोळ अगदी पातळ होणार नाही याची आपण काळजी घ्यायची। तर पूर्ण मॉइश्चर याच्यातलं आपण सुकवूनच घ्यायचं आहे तव्यामध्ये। तर फ्रेंड्स आपण पाहू शकता की याचं मॉइश्चर बरंचसं सुकलं गेलेलं आहे। तर आपण असं थोडं थोडंसं प्रेस करून याला शिजवून घेऊया। तर फ्रेंड्स मिक्सचरला आपण थंड होऊ देऊ, एक 5 ते 10 मिनटं आपण मिक्सचरला व्यवस्थित थंड करून घेऊया। तर फ्रेंड्स मिक्सर आपलं थंड झालं की आपण त्याचे छोटे छोटे बॉल्स बांधून घेऊया, याने आपल्याला थोडंसं भरण्यामध्ये अडचण होणार नाही। तर आपण अशा प्रकारचे अगदी बॉल्स छोटे छोटे बांधून साईडला ठेवून घेऊया। तर या मिक्सचरचे आपण असे बॉल बांधणार आहोत। तुम्हाला जर तसंही भरता येत असेल चमचाने वगैरे तर मग तुम्ही तसंही भरू शकता, पण अशी ही पद्धत थोडीशी मला सोपी वाटते म्हणून मी सांगते। तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी एकसारखे सगळे बॉल्स बनवून घेतलेले आहेत, आता भरताना आपल्याला खूप त्रास होणार नाही आहे। आता आपण पीठाला चेक करूया आपल्या ते व्यवस्थित नरम झालं असेल तर आपण लगेचच सुरू करूया। तर पीठाला उघडून पाहूया आपण। तर हे पहा फ्रेंड्स खूप छान असं पीठ आपलं फुललेलं आहे। आणि आपण आता असे एका पाटावर थोडंसं तेल लावून घेऊया आणि पिठाला आपण व्यवस्थित असं मळून घेऊया। तर आपल्याला थोडंसं दाबत दाबत असं मळायचं आहे पीठ। खूप फ्रेंड्स पीठ अगदी नरम झालेलं आहे आपलं। आणि आता आपण याच्या लोया कापून घेऊया। तर आपल्याला जितक्या आपल्या कचोऱ्या मोठ्या असतील तशाच आपल्याला एकसारख्या अशा लोया कापून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही तुमच्या हिशोबाने कापा। सध्या मी मीडियम साईजच्याच कचोऱ्या बनवते आहे तर मी मीडियम साईजच्याच लोया अशा कापून घेणार आहे। तर हे पहा फ्रेंड्स अशा साईजच्या मी लोया कापलेल्या आहेत। आता मी एक लोई तुम्हाला घेऊन दाखविते की आपण याच्यामध्ये हे सारण कसं भरणार आहोत। मग अशी एक लोई आपल्याला घ्यायची आहे आणि हाताला आपण असं अगदी थोडंसं तेल लावून घेणार आहोत असं। आणि याची आपल्याला वाटी बनवायची आहे, जशी आपण पुरण भरण्यासाठी वाटी बनवतो अगदी तशीच, फक्त आपल्याला याचे किनारे बारीक करायचे आहेत, मध्ये आपल्याला खूप जास्त बारीक हे करायचं नाही आहे। तर आपण अशा प्रकारे याची वाटी बनवून घेऊया किंवा याला असं पसरून घेऊया। आता याच्यामध्ये आपण असा बॉल हा ठेवून घेऊया आणि आता याला हाताने अंगठ्याने असं मध्ये मध्ये आपल्याला दाबून घ्यायचं आहे। आणि याचं हा मैदा जो आहे आपल्याला साईडवरून असा वरती करून घ्यायचा आहे पूर्ण। आपल्याला ही स्टफिंग आतमध्ये अशी दाबत दाबत चालायची आहे। फ्रेंड्स बॉल केल्यामुळं थोडंसं आपल्याला हे सोपं होईल करण्यात। तर हे पहा फ्रेंड्स अशा प्रकारे स्टफिंग आपल्याला आत दाबायची आहे आणि हे पीठ जे आहे ते आपल्याला असं वरती उचलून घ्यायचं आहे आणि एकदम अशी लॉक करून घ्यायची आहे आपल्याला कचोरी। तर आपण पाहू शकता अगदी अशा प्रकारे आपल्याला लॉक करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण हिला असं साईड साईडने थोडं थोडं दाबूया। याच्यामध्ये आपल्याला म्हणजे लाटण्याचा वगैरे वापर करण्याची काही खासशी गरज नाही आहे। तर हे पहा फ्रेंड्स अशा प्रकारे आपण ही कचोरी अशी साईडने अगदी व्यवस्थित दाबून घेतली की हे पहा फ्रेंड्स आपली कचोरी अगदी तयार झालेली आहे, लॉकही करून घेतलेली आहे। तर फ्रेंड्स आपण आता ही कचोरी साईडला ठेवूया एका प्लेटमध्ये। तर हे पहा फ्रेंड्स अशा प्रकारे आपल्याला ही पोळी अशी करून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये एक बॉल्स ठेवूया आपण पुन्हा असा आणि आपण याला पुन्हा असं खाली दाबत दाबत हे पीठ असं वरती घेऊया।
जसं आपण पुरणाची वगैरे रेसिपी करतो फ्रेंड्स तसंच आहे, खूप जास्त अवघड नाही आहे. तर तशाच प्रकारे आपल्याला तर हे खूप लॉक करून घ्यायचं आहे. आपल्याला हवं असेल तर आपण हे वरचं जे एक्स्ट्रा पीठ आहे ते आपण बाजूलाही काढू शकतो किंवा मग याच्यामध्येहीच आपण अशा प्रकारे याला व्यवस्थित दाबून घेऊ. तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपण या कचोऱ्या करून घेतलेल्या आहेत. आता आपण याला तळणार आहोत. तर फ्रेंड्स तळण्यासाठी येथे कढईमध्ये मी एक तेल ठेवलेलं आहे आणि आपल्याला तेल खूप जास्त गरम करायचं नाही आहे, अगदी मीडियम करायचं आहे. तर त्यासाठी आपण थोडासा मैदा घालून याला चेक करूया. तर आपण थोडासा मैदा घालून चेक करूया, तेल गरम झालं अशा प्रकारे बुडबुडे आले की आपल्याला आपल्या कचोऱ्या त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि गॅसची फ्लेम एकदम अशी लो मीडियममध्येच ठेवा. तर आपण आपल्या कचोऱ्या याच्यामध्ये टाकूया. एका वेळेस जितक्या बसतील तितक्याच कचोऱ्या आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. तर आपल्याला खूप असं पटकन याला हलवायचं नाही आहे. जोपर्यंत कचोऱ्या दोन्ही साईडनी व्यवस्थित तळणार नाही तोपर्यंत त्या फुगणार नाही. तर आपल्याला व्यवस्थित अगदी याला तळू द्यायचं आहे. तर फ्रेंड्स खूप छान असा कलर आलेला आहे कचोऱ्यांमध्ये आणि तुम्ही पाहू शकता की आपल्या कचोऱ्या कशा फुललेल्या आहेत अगदी. हे पहा फ्रेंड्स, अगदी फुललेल्या कचोऱ्या आपण पाहू शकता की कशा प्रकारे आपल्या या कचोऱ्या अगदी फुललेल्या आहेत. सगळ्याच कचोऱ्या आपल्या अगदी फुलून अशा गोल झालेल्या आहेत. तर आता आपण या साईडमध्ये काढून घेऊया आणि आपल्या उरलेल्या ज्या कचोऱ्या आहेत ते आपण तेलामध्ये सोडून घेऊया. तर हे पहा फ्रेंड्स, या आपण आपल्या कचोऱ्या अगदी फुलून वरती आलेल्या आहेत. हे पहा आपण पाहू शकता अगदी गोल गोल अशा आपल्या या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. या फुललेल्या आहेत कचोऱ्या. तर आपण अशा प्रकारे घरीच अगदी कचोऱ्या बनवू शकतो खूप छान आणि अशा खूप टेस्टी आहेत या. तर आपल्या मुलांनाही आपण घरी बनवून देऊ शकतो. तर फ्रेंड्स कशी वाटली आपल्याला या कचोरीची रेसिपी? जर आपल्याला रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला करा लाईक आणि सबस्क्राईब आणि मला नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली.